महाराष्ट्रातील निवडणुकीचा बिगुल वाजून गेलाय मित्रांनो. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सारेच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. केळी व कापसासाठी प्रख्यात असलेल्या आणि सुवर्णनगरी म्हणणाऱ्या जळगाव खान्देशमध्ये सुद्धा लगबग सुरू झालेली आहे. नेमकं काय होणार आहे, अजून पक्षांचं जागा वाटप होणं बाकी आहे, अजून उमेदवार निश्चित होणं बाकी आहे, तरीसुद्धा धावपळ उडालेली आहे. नेमकं काय होणार आहे जळगाव खान्देशमध्ये, हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये. नमस्कार, मी किरण अग्रवाल. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती जोशात आहेच, पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल आपल्या राज्यामध्ये आलेले होते ते निकाल बघता महाविकास आघाडीसुद्धा फर्मात आलेली दिसत आहे. आणि म्हणूनच अजून जागा वाटप होणं बाकी आहे, अजून उमेदवार ठरणं निश्चित व्हायचं आहे, परंतु तरीसुद्धा दोघांकडे मोठी रस्सीखेच होताना दिसत आहे. नेमकं काय होणार आहे या जळगाव खान्देश परिसरामध्ये, हे आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीनही जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 19 जागा आहेत. या 20 पैकी सद्यस्थितीमध्ये 15 जागा, तब्बल 15 जागा या महायुतीच्या ताब्यात आहेत आणि 4 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसकडे आहेत. धुळे शहरातली 1 जागा जी आहे ती MIMकडे आहे. आपण जिल्हानिहाय जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाकडे 4 जागा आहेत, शिंदेसेनेकडे एका समर्थकासह 5 जागा आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 1 जागा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर भाजपाकडे 2 जागा आहेत, शिंदेसेनेकडे 1 समर्थक अपक्ष उमेदवार आहे. 2 जागा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपाकडे आहे आणि नंदुरबारमध्ये काँग्रेसकडेही 2 जागा आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या ताब्यामध्ये 1 जागा आहे आणि 1 मगाशी म्हणालो त्या पद्धतीने MIMकडे आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडे फक्त 1 जागा आहे. म्हणजे 19 जागांपैकी भाजपाकडे 8, शिंदेसेनेकडे 6 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 1 अशा 15 जागा आहेत, तर काँग्रेसच्या 4. अशा 19 जागांची ही जर आकडेवारी आपण पाहिली तर आपल्याला सहज लक्षात येईल का सद्यस्थितीमध्ये जळगाव खान्देश एरियावरती महायुतीचं प्राबल्य आहे. हे प्राबल्य कसं राखायचं हाच प्रश्न महायुतीच्या मुंबईतील आणि स्थानिकही नेत्यांच्या समोर आहे. थोडं इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्या लक्षात येईल का 2014 आणि 19 या दोन्हीही निवडणुकीपासून हा परिसर महायुतीच्या कब्ज्यात गेल्यासारखा झालेला आहे. त्यापूर्वीच्या निवडणुकीचा जर आपण आढावा जर घेतला तर आपल्या लक्षात येईल का एकट्या जळगाव जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर इथल्या 11 जागांपैकी तब्बल 7 जागा ज्या होत्या त्यावेळेच्या 2 समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. आज परिस्थिती बदललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे तेही अजित पवार गटाची 1च जागा फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये त्या गटाकडे आहे आणि शरद पवार गटाकडे 1ही जागा या परिसरामध्ये नाही. बरं, हा परिसर जो आहे तो मातब्बर नेत्यांचा परिसर आहे. आपण बघितलं असेल का 4-4 मंत्री या जळगाव खान्देशला लाभलेले आहेत. संकटमोचक म्हणणारे गिरीश महाजन असतील, शिवसेनेच्या म्हणजे शिंदेसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील या जिल्ह्यातले आहेत. एकमेव अजित पवार गटाची जी जागा जळगाव जिल्ह्यातून निवडून आलेली आहे ते अनिल भाईदास पाटील, हे सुद्धा मंत्री आहेत. आणि नंदुरबारमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित हे सुद्धा मंत्री आहेत. म्हणजे 4 मंत्री ह्या जळगाव खान्देशने सध्याच्या मंत्रिमंडळात दिलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय हेवीवेट असा हा जळगाव खान्देशचा परिसर आहे. आणि त्याचमुळे युतीचा हा जो बालेकिल्ला आहे, जो वर्चस्मा आहे, तो टिकवण्यासाठी या वेळेला खऱ्या अर्थाने कस लागणार आहे अशी एकूण चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना वेगळ्या पक्षात म्हणजे आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न उद्धव सेनेकडून चाललेले दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर आपण अंमळनेरच्या जागेचा जर विचार केला तर अंमळनेरमध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री असताना
त्याच पक्षाचे असलेले माजी आमदार साहेबराव पाटील यांनी ज्या अजितदादांना आपल्या घरी चहापानासाठी निमंत्रित केलेलं होतं त्याच अजितदादांना घरी येत असताना स्वतः साहेबराव पाटील मात्र घरून गायब झालेले आपल्याला बघावयास मिळालेले आहेत। याच्यावरून जे संकेत मिळायचे ते मतदारांना मिळून गेलेले आहेत। आपण नंदुरबारचा जर विचार केला तर नंदुरबारमध्ये माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी असतील यांनी भाजपा सोडलेली आहे। भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले राजेंद्र कुमार गावित असतील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीकडून ते तिकिटासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनीसुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि ते अन्य पक्षाकडून प्रयत्न करताना दिसून येत आहेत। एकूणच जर आपण विचार केला तर धुळ्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती दिसते आहे। अनेक लोक जे आहेत ते काठावरती आहेत, कुंपणावरती आहेत। या पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी आहे। काही उमेदवार तर असे सुद्धा आहेत का ज्यांना लढायचंच आहे। पक्षाने तिकीट दिलं तर आनंद, नाही दिलं तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी आहे। अशा एकूण परिस्थितीमध्ये या जळगाव खान्देशचा बालेकिल्ला महायुतीला राखता येईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। तो प्रश्न कसा सोडवला जातो, जागा वाटपामध्ये कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येतात आणि जागा वाटप निश्चित झाल्यानंतर कोणता उमेदवार दिला जातो हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। एक आपल्याला अजून लक्षात घेतलं पाहिजे का ही रस्सीखेच इतक्या टोकाला जाऊन का होते आहे। जळगाव जिल्ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर राज्याच्या राजकारणामध्ये मध्यंतरी जी समीकरणं बदललीत, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जो दुभंग घडून आला, या दुभंगाच्या पार्श्वभूमीवरती ती जी माणसं होती किंवा ते जे काही नेते होते त्यांना त्यांच्या सहयोगी म्हणूया, म्हणजे त्यावेळेला एकत्रित असताना ते सोबत होते, परंतु आता विरोधात गेल्यामुळे टोकाचा विरोध होताना दिसतो आहे। जळगावमधले पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक, परंतु सध्या ते शिंदेसेनेकडे आहेत आणि त्याच्यामुळे उद्धव सेना कोणत्याही परिस्थितीत गुलाबराव पाटील यांना जिंकू द्यायचं नाही या इराद्याने कामाला लागलेली दिसते आहे। जळगाव जिल्ह्यातली जी एकमात्र जागा अजित पवार राष्ट्रवादी गटाकडे आहे, त्याचे जे अनिल भाईदास पाटील जे मंत्री आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ द्यायचं नाही, अशा परिस्थितीत अशा पद्धतीने राष्ट्रवादीचा शरद पवार गट कामाला लागलेला दिसत आहे। म्हणजे हा जो दुभंग झालेला आहे पक्षांमधला, मग तो राष्ट्रवादीतला असेल किंवा शिवसेनेतला असेल, त्या दोन्हीही बाजूला अतिशय इरेला पेटून अतिशय ईर्षेने सर्व कामाला लागलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे अधिक रस्सीखेच होताना आपल्याला दिसून येते आहे। महाआघाडीच्या बाबतीत जर बोलायचं तर जळगाव जिल्ह्यामध्ये 11 जागा असताना काँग्रेसकडून तब्बल 7 ते 8 जागांची मागणी केली जाते आहे। अर्थात मगाशी म्हणालो त्या पद्धतीने एक काळ असा होता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्मा या जिल्ह्यामध्ये होता, परंतु काँग्रेसच्या अपेक्षा यावेळेला उंचावलेल्या आहेत। धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या 9 जागा आहेत, तेथे त्या तुलनेने विचार केला तर काँग्रेसला बऱ्यापैकी स्वीकारार्हता लाभताना आपल्याला दिसून येते आहे। परंतु सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त एकच रावेरची जागा ही काँग्रेसच्या हाती आहे, परंतु त्यांची ही जी मागणी आहे 7 ते 8 जागांची ती त्यांच्याच सहयोगी पक्षांकडून ही अवाजवी ठरवली जाते आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप नेमकं कसं होणार, कोणाच्या पारड्यात किती जागा जाणार हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। आणि जेव्हा हे जागा वाटप होईल आणि त्या जागा वाटपानंतर उमेदवार दिले जातील ते कोण असतील या दृष्टिकोनातून ही सर्व व्यूहरचना चाललेली आपल्याला दिसत आहे आणि तेच बघणं आगामी काळामध्ये औत्सुक्याचं ठरणार आहे। अर्थात नेमकं काय होईल हे येणारा काळ आपल्याला दाखवून देणार आहे। तोपर्यंत पाहत राहूया लोकमत.com।